युवराज, आपली संमती असेल तर निवाड्याच्या कामकाजात सुरुवात करावी. युवराज, संमती द्यावी. संमती आहे. बघा केवढे हुशार आहेत ते. मोरोपंत, फिर्यादी पक्षकारांना बोलवा. आलेत का ते? कारभारी पुकारा करावा. फिर्यादी, दामाजी बिन गेनबा आणि सोकाजी बिन गेनबा दोघांनी निवाड्यासाठी समोर यावं. तक्रार कोणाची आहे विचारा. तक्रार कोणाची? माझी सरकार. युवराज म्हणावे, बोला. माझी युवराज. मी धाकला आणि यो माझा भाऊ थोरला. आम्हा दोघात 10 बिघ शेतीची जमीन आहे, पण यो मला वाटणी करूनच देत नाही. वाटणीच्या येस समद मागचं काढतो. विचारा, मागचं म्हणजे विचारा. मागचं म्हणजे? मागचं म्हणजे तो म्हणतो, मी तुझ्यासाठी लई कष्ट केलं, तुझं लगीन करून दिलं, तुला खायला प्यायला घातलं, यात त्याचा खूप खर्च झाला, म्हणून त्याला शेतीसाठी 6 बिघ जमीन पाहिजे. आता तुम्हीच सांगा युवराज, माझं काय चुकलं? याला लहानाचा मोठा केला, मग मला नको का मोठा वाटा? अरे पण निम्म निम्म घे की. तसं निम्म घ्यावं. त्याला मी फौजत बी ओळखीनं ठेवलंय. काय करतोस तू फौजत? ना मशाल जी आहे. म्हणजे मिळकत आहे का? नाही, माझं तसं नाही. मला कोण दाम देणार? त्याने तर फुटकी कवडी बी दाखवली नाही कधी. मग मी म्हणलं नको दाखवू, मी 4 बिघच जमीन देणार फक्त. घरी कोण कोण असत असं युवराज विचारताय. आम्ही दोघ, आमची बायका पोर आणि आई, पण चुली वेगळ्या आहेत. मातोश्री. बघा, युवराज विचारतायत मातोश्री कोणाकडे असते. माझ्याकडे. माझ्याकडे असती माझी आई. पंत, काय कंटाळा आम्हाला. हे बघा झालंच. तुम्हाला दादासाहेबांना खुश करायचंय ना? मग आता दादासाहेब असते तर ती काय म्हणाले असते? ज्याच्याकडे आई त्याला जास्तीचा वाटा. मग देऊन टाका यांना मोठा वाटा. बघा केला न्याय आमच्या एवढ्याशा युवराजांनी. न्याय केला खरच, मातृभक्त आहेत. योग्य न्याय केला. 6 भाग आई सांभाळतो त्याला आणि 4 भाग आई सांभाळत नाही त्याला. धन्य झालो मायबाप, धन्य झालो. युवराजनी, युवराजनी निघायचं. आज लवकर तयार झाला. लवकर झालो हो तर नाही, पण हा अनुभव आम्हाला नेहमीचाच आहे. अशा वेळी तुम्ही लवकरच तयार होता. म्हणजे? म्हणजे रयतेत जायचं असेल तर आमचे युवराज खूप अधीर झालेले असतात. असं? आम्ही अधीर होतो हो तर. कधी एकदा रयतेत जातोय, कधी त्यांच्याशी बोलतोय, कधी त्यांच्यासोबत बसतोय, असं होत तुम्हाला. असं होत खरं. आम्हाला वाटत रयतेच्या दुःखात आपण विरघळून जावं. आबासाहेब नेहमी म्हणतात, तुम्हाला भवानी मातेची पूजा करायची असेल तर माता भगिनींचं दुःख जाणार.
महादेवाला अभिषेक करायचा असेल तर गोरगरिबांचे अश्रू पुसा. खरंच हो, आबासाहेबांनी सांगितलं आणि तुम्ही ते आचरणात आणलं. हो, हा रयतेचा लढा आम्हाला आबासाहेबांनीच लावला आणि हाच लढा आम्हाला बाळराजांना सुद्धा लावायचा. रयतेचं सुख हेच स्वराज्याचं वैभव ही शिकवण त्यांच्या मनावर बिंबवायची आम्हाला. पण युवराजनी हेच योग्य वय हो बाळराजांवर हे सगळे संस्कार करायचं. युवराज, आपण रायगडावर गेलो हे सगळं शिकवू त्यांना. शिकवू काही शिकवण्याची गरज नाही बाळराजांना, ते त्यांच्यात उपजतच आहे. हो ना, पाहिलेत ना कसे आले ते हुबेहूब महाराजांची ढब सदरेवर येण्याची, बसण्याची. आणि धिटाई केवढी महाराणी साहेब, अशी धिटाई नसते हो मुलांच्यात. काय राहूजी नाना? हो ना, अहो ते झालं ते दुर्मिळच, छत्रपतींचं रक्त आहे. ते थोडं डगमगणार आहेत. बरोबर, बघता बघता एक निवाडा पार पडला. मग जाऊ आम्ही खेळायला. खेळायला? हो, अजून एक निवाडा करा आणि मग जा. नाही, आम्ही जाणार मातोश्री. आता कोणता निवाडा? सारा माफीचा. मुजरा राज, सारा माफी केलेल्या गावातली लोक आल्यात, तुम्हाला भेटायचं म्हणतात. ठीक आहे, बोलवा त्यांना. जी युवराजनी, या सारा माफीनं लोकांना जगण्याची उमेद दिली एवढं खरं. म्हणून तर हा उत्साह. अहो, काल तुम्ही बाहेर गेला होतात तर लोक सदरेच्या पायरीवर डोकं ठेवून जात होते. याचाच अर्थ ही सारा माफी गरजेची होती. कोणत्या सुभ्याच्या सारा माफीचा निवाडा? मातोश्री, आम्ही जातो ना खेळायला. बर, जाऊ द्या यांना, कंटाळले. महाराणी साहेब, फार वेळ लागणार नाही. एक दोन गावांचीच सारा माफी केली आहे. कोणी? आपल्या सुभेदारानं. म्हणजे कसं आहे, हातासरशी निवाडा केला म्हणजे खलिता पाठवून जाब विचारता येईल. अरे अरे, उठा, पाया कशाला पडताय? पाया काय गाज, तुमचं पाय धुवून पाणी पिलं तरी कमी आहे. बघा गाज, आज वर्ष झालं असत, गावात सण साजरा झाला नाही, पण तुम्ही सारा माफी दिली आणि गावागावात लोक सारा माफी सण म्हणून साजरा करू लागले. गड्यानो, पण तुम्ही अगोदर का सांगितलं नाही? घाबरलो होतो गाज. घाबरला होता? स्वराज्यात कुणाला घाबरत? लक्षात ठेवा, आम्हाला सुद्धा घाबरू नका. महाराज काय म्हणतात ते ठाऊक आहे ना? कुणाला भ्यायचं नाही, कुणाला दबून राहायचं नाही म्हणतात ना. मग का सांगितलं नाहीत? का सहन करत राहिलात? अरे, रयतेचं लेकरू आमच्या समोर उपाशी पोटी चक्कर येऊन पडतं आणि तिकडे रायगडावर 50 पेवा धान्य पडू नये. काय उपयोग त्या धान्याचा? इथून पुढे लक्षात ठेवा, स्वराज्यात आपलेपणानं राहायचं, हक्कानं राहायचं. आपलेपणा दाखवला की रेड डोक्यावर बसते. काय बरोबर पंत? हो, आणि स्वराज्याचा सारा बुडवते. म्हणून लगेच कान तिचक्या द्याव्यात की रयत जागेवर येते. या असल्या गोष्टींची अजिबात तमा बाळगू नका. आम्ही असेपर्यंत रयतेला कुठलीही तोशीस पडणार नाही. पण कान पिचक्या म्हणजे काय करायचं? खरमरीत खलिता लिहायचा सुभेदारांना. मग लिहा ना, आम्हाला जाऊ दे ना खेळायला. झाल हो, महाराणी साहेब बघितलेत काय म्हणाले ते? खरमरीत खलिता लिहा म्हणाले. आणि खरमरीत पत्रास नाही जुमानले तर? मत जपते काय पाळणाचे? करा, पण आम्हाला जाऊ द्या खेळायला. मातोश्री, आज्ञा द्या. बरं ठीक आहे, लांब जाऊ नका. हा, या तू. फार गुणवान आहेत नाही बाळराजे? हो, आणि आज्ञाधारक केवढे. हो, संस्कार महाराणी साहेबांचे आहेत. आज आम्ही धन्य झालो, बाळराजेंच्या पहिल्या निवाड्यास आम्ही होतो त्याचा मोठा आनंद.
आम्हालाही खूप आनंद झालाय. पारणेच भेटले. आता एकदम दोन थैल्या निघतील. एक बाळराजांच्या कौतुकाचा खलिता महाराजांना आणि दुसरा जप्तीचा. महाणीसाहेब आहे ना आज्ञा? हो. सुरुवात तर उत्तम झाली. चला आजचा दिवस सणासारखा साजरा करू. कराच, सण साजरा कराच. आणि तो साजरा करायला उद्या सकाळीच आम्ही गावात येऊ. कामाची अत्यंत तातडी आहे. जी. प्रभावळीच्या सुब्याच्या सारामाफीचा आदेश जो शंभूराजांनी दिला होता तो राजाराम राजांनी निवाड्यात रद्द बदल ठरवला आहे. जी. राजाराम राजांनी अर्थात आपल्या धाकट्या युवराजांनी सारामाफी रद्द करून सारा बुडवणाऱ्यांच्या घरादारावर जप्तीचे आदेश दिलेत. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तुमच्या माणसावर सोपवा. जी. परंतु सोबत थोडीफार फौज हवी. शृंगारपूरला आपली राखीव फौज आहे ना, ती सोबत घ्या. हा, तसंही समोर कोणी येणार नाही, गडबड करणार नाही, पण सकाळी सकाळी कारवाईला सुरुवात करायला सांगा. जी. बाळराजे, आज तुम्ही सदरेवर आला. किती शोभिवंत दिसला. आमच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तुम्हाला कल्पना नसेल परंतु स्वराज्यातल्या रयतेचा एक निवाडा आज तुमच्या नावाने झाला. भरूत पावला आम्हाला. बाळराजे, लवकर मोठे व्हा, लवकर हुशार व्हा, बुद्धिवंत व्हा, कर्तबगार व्हा. छत्रपतींचे मूल आहात. तुमचा दरारा चारी दिशात पसरू द्या. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. आता महाराज मोहिमेवरून माघारी परतून येतील तेव्हा आम्ही तुमची ही निवाड्याची कर्तबगारी त्यांच्या कानावर घालू. त्यांनी तुम्हाला नावाजताना आम्हाला बघायचं. त्यांनी म्हणावं, सोयरा राणी साहेब, अहो बाळराजे तर आमच्यापेक्षा हुशार आहे. त्यांनी असं म्हणावं आणि आमच्या मनात साखर थैली फुटावी. बाळराजे, झाली का समजी तयारी? झाली पाटील. आलं युवराज, आलं. युवराज शंभूराजांचा, युवराज शंभूराजांचा, युवराज शंभूराजांचा.
आमच्या गावाचं लशीब नाही मोठं, म्हणून आज तुमचं पाय लागले आमच्या गावाला. पाटील, स्वागताची मोठी तयारी केली. असं कसं युवराज, अहो निसर्गाने नाडलं आणि तुम्हीच आम्हाला तारलं, आम्ही नाही सरणार. याच्यावरच चालत या, पान फिटेल आमचं. या आमच्या गरिबीच्या पायघड्या, याच्यावर आपली पायधूळ झाडा या. पाटील, निष्ठा असू द्या पण लाचारी नको. पाटील, हा फेटा म्हणजे तुमचा मान, तुमचा स्वाभिमान, आणि मराठी माणसाचा स्वाभिमान पायदळी तुडवायचा नाही ही छत्रपतींची शिकवण. पाटील, युवराज असलो तरी माणूस आहोत, माणूसच राहू द्या. युवराज चंबू राजांचा जय असो. युवराज चंबू राजांचा जय असो. युवराज चंबू राजांचा जय असो. थोडा उशीर का रे? तसा निरोप मिळाला तस लगालगा आलो. हे बघ, तुला आत्ताच्या आत्ता एक सेवक वाऱ्याच्या वेगानं शृंगारपूरला पाठवायचा. रायगडावरून जप्तीचे आदेश घेऊन गेलेले जे अधिकारी आहेत त्यांना गाठायचं आणि जप्तीचे आदेश मागे घ्यायचे. जी पंत, आम्ही सांगितलंय म्हणून सांगायचं हे पत्र आमच्या मुद्रेचं, आणि हे सगळं अत्यंत गुप्तपणे करायचंय. चल निघ. सापडाल. सुनीस, हे पत्र तुम्हाला गुन्हेगार म्हणूनही साबित करेल. म्हणजे महाराणी साहेबांचा अर्थात धाकल्या युवराजांचा आदेश परस्पर रद्द करण्याचा गुन्हा घडेल हातून. हो, गफलतच झाली असती, पण अजूनही टांगती तलवार आहेच डोक्यावर. कोणती? शंभूराजांना हे जर समजलं तर हो, त्यांचा सारा माफीचा निर्णय आपण परस्पर फिरवलाय आणि साधी गोष्ट नाही. उद्या हीच गोष्ट मोठ स्वरूप धारण करेल. शंभूराजांचा राग तर तुम्हाला माहितीच आहे. अहो, त्या रागाची पर्वा आपण नाही करायची. असं कसं म्हणताय पंत? अहो, तुम्ही विसरताय, आपण पाहुण्याच्या काठीनं साप मारलाय. काही येतंय लक्षात? शंभूराजांना जर चिडायचं असेल तर ते महाराणी साहेबांवर चिडावं लागेल, बाळराजांवर चिडावं लागेल. काही आलं लक्षात? युवराज, अहो ही सुवासच बसत नाही तुम्ही गावात आलात म्हणून. असं नाही पाटील, आम्ही नेहमी येत जाऊ गावात. भाग्य मोठं, पुण्याही मोठी, तुमच्या वाऱ्यासनी थांबणं अवघड, पण आज आम्हाला तुमच्या पंक्तीचा लाभ होतो. आमचंही भाग्य, रयते बरोबर आम्ही मीठ भाकर खाऊ. अहो, मीठ भाकर काय, चांगलं गॉड धॉड केलंय गावानं आणि ग्रामदेवाच्या साक्षीनं त्याच्या मोर पंगत बसणार बघा. युवराज आणि युवराजनींचं खरकट सांडलं आमच्या गावात. नाही होत आता, सांगितलं ना मगाशी, आम्ही सुद्धा तुमच्यासारखीच माणसं आहोत. माणसं? अहो, तुम्ही आमच्या देवाचं बाळ. तुम्ही येऊन गेलात या आठवर कित्येक पिढ्या जगत्याल आमच्या. वय वय, हे मात्र खरं आहे. पाटील.